हा प्रवास असाच नाही आहे, गेली 18 वर्ष तो निरंतर सुरू आहे. त्याच्यामागे खूप काही खास खळगे होते, नंतर तुम्ही सगळे आलात, ह्या परिवारात सामील झालात. ते सुरुवात कशी झाली, कसा होता तो प्रवास, म्हणजे अगदी 10x10 एका खोलीपासून सुरू झालेली ही संस्था आज 3-4 ठिकाणी ह्याचं वेगवेगळ्या ठिकाणी शाखा सुरू आहेत आणि ह्या शाखेतून तुम्ही सगळे शिकत आहात. पण ज्यांनी ही सुरुवात केली त्यांच्याच तोंडून हे हा प्रवास ऐकायला खूप वेगळं वाटेल, तर आपण त्यांच्याच तोंडून प्रवास ऐकण्यासाठी विनंती करूया इन्फोमॅटिकाचे संचालक महेश वाघ सरांना. सर, सो हॅलो स्टुडंट, हाव आर यू? हाव आर यू ऑल? बस एवढीच एनर्जी, कम ऑन, वी ऑल आर इंजिनियर्स. हाव आर यू ऑल? ओके, सो आय एम फीलिंग व्हेरी प्राऊड दॅट आय एम स्टँडिंग विथ माय फॅमिली, बिकॉज टुडे ऑल माय स्टुडंट्स, देअर पेरेंट्स, माय मेंटॉर्स, माय फ्रेंड्स, एव्हरीबडी इज प्रेझेंट ओव्हर हियर. तर मला सांगायला आवडेल की हा प्रवास झाला कसा, की 2009 जेव्हा मी स्टार्ट केली, आता आपण 10व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे, आणि या 10 वर्षामध्ये जसं सरांनी सांगितलं खूप प्रॉब्लेम्स आले, आणि या प्रॉब्लेममध्ये जे स्टुडंट्स होते, बेसिकली स्टुडंट्स वर माय एनर्जी बऱ्याच वेळा, म्हणजे स्टार्ट झाल्यापासून आय टेल यू टिल 2012 आय वॉज स्ट्रगलिंग अ लॉट, आणि तोपर्यंत आय चेंज्ड 4 places. म्हणजे म्हणतात की कोचिंग क्लासेस असेल तर एका जागेतून तो सुरुवात होतो आणि एका जागेत संपतो, पण पहिल्यांदाच पहिले 4 वर्ष खूप स्ट्रगल झाला, 4 जागा बदलाव्या लागल्या कन्झिक्युटिव्हली, आणि 2012 कुठे जाऊन मी सेटल झालो, आणि 12 प्रवास स्टार्ट केला. देन आय स्टार्टेड विथ मल्टिपल ब्रांचेस इन वन. पण मला सांगायला अभिमान वाटतो की या प्रवासामध्ये जो पण प्रॉब्लेम आला, खूप डिप्रेशन यायचं, सपोर्ट करायला स्वतःच होतो की स्वतः स्वतःला समजवायचो, पण याच्यामध्ये मी याच्यातून पुढे येऊ शकलो, त्यांनी फक्त आणि फक्त हे सर्व क्रेडिट आता माझ्या स्टुडंट्सला, कारण त्यांच्या या एनर्जीमुळे त्यांनी जो सपोर्ट केला की नाही सर तुम्ही या तुम्ही शिकवा, आणि त्या एनर्जीमुळेच मी परत उभा राहू शकलो आणि पुढे करू शकलो. आजची गोष्ट सांगायचं तर इन्फोमॅटिका बरोबरच मी 2014 ई क्रीडा स्टार्ट केला. ई क्रीडाचा कन्सेप्ट होता की इन कमिंग डेज एव्हरीथिंग विल बी ऑनलाईन, सो आय शुड टेक एज्युकेशन ऑनलाईन. And within a span of, like I started YouTube channel in 2016, and within a span of 2 years, we got more than 3.5 lakh subscribers. So that was a big achievement. And apart from that, like today I'm proud to tell that within like span of 3 years, we have a student from 27 countries. So today, students are learning from eKira. We have a paid version. We have Android app as well as a website. And students from 27 countries are purchasing the course and they are studying through the e-kira. So we have a great vision. त्याचबरोबर इथे माझे मी जो सांगत होतो की हा प्रवास याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम आले, तर 2012 म्हणजे सुरुवात मी सांगितलं 9-12 संजय सर जे माझे गुरु आहेत ज्यांनी मला मॅथमॅटिक्स शिकवलं, आणि सर माझ्याबरोबर आज पण म्हणजे 10 वर्ष झाले, पण 10 वर्ष त्यांनी प्रत्येक बॅचला सपोर्ट केला की आज मी पुढे जातो, तर मागे सर पूर्ण ती धुरा जी मॅथमॅटिक्सची धुरा म्हणजे ज्याच्यावरती मी कोचिंग इन्स्टिट्यूट उभी केली मॅथमॅटिक्स सब्जेक्ट, ती पूर्ण एकदम खंबीरपणे सांभाळणारे ते संजय सर. सो सरांचे खूप खूप आभार मानतो. आफ्टर दॅट 2012 जेव्हा मी सांगितलं की आय चेंज 4 places, अँड इन 2012 लोकेटेड फायनली ॲट लोअर परेल ब्रांच वेअर वी आर टुडे. सो तिथे आल्यानंतर आय अंडरस्टूड व्हॉट इज द फिनान्स. सी इंजिनिअरिंग स्टुडंट्स, मी तुम्हाला सर्वांना म्हणजे कळकळीची विनंती करेन की तुम्ही सर्वांनी ना फिनान्स शिका, अकाउंट समजा, कारण आपण टेक्निकली खूप स्ट्रॉंग असतो, पण वेन वी रन सम लाईक लेट्स से प्रोफेशन, वी एंटर इन टू बिझनेस, आणि मी जेव्हा आपण काही इन्व्हेस्टमेंट करतो, आपण काही जागा घेतो रेंटेड प्लेस, लोकांना आपण सॅलरीवर ठेवतो, सो दॅट टाइम यू शूड अंडरस्टँड हाऊ टू मॅनेज द मनी, आणि जो माझा वीक पॉईंट होता. बट 2012 मला अजून एक माझे मोठे गुरु भेटले आणि मला अभिमान वाटतं ते पण आज झालेले आहेत, तालक गाला सर, त्यांच्यामुळे खरं जोरदार गाला झाला पाहिजे. सर चार्टर्ड अकाउंटंट आहेत, मागच्या 30 वर्षापासून प्रॅक्टिस करतात, पण त्यांनी आजपर्यंत म्हणजे 2018 6 वर्ष प्रत्येक छोट्या छोट्या स्टेप्सवर त्यांनी मला हेल्प केली, आणि ई किरा जे नॉर्मल स्टार्टअप होता तो लाईक आय एम प्राऊड टू से की त्यांनी खूप मोठ्या लेवलवर त्याला आणून सोडलं, की आज बऱ्याच कॉलेजेसमधले बरेच प्रिन्सिपल्स म्हणा, ट्रस्टीज म्हणा, ओनर्स म्हणा, आणि बऱ्याच स्टेटमधले मुलं आज म्हणजे ई क्रीडाला ओळखतात आणि अल्टिमेटली मला ओळखतात.
So thank you very much all students, parents and my mentors and friends for helping me and guiding me throughout the journey. Thank you very much.